अनंत सुतार की पहल पर ऐरोली में लगे 110 सीसीटीवी कैमरे, पूर्व विधायक संदीप नाइक ने किया शुभारंभ। सुरक्षित बनेगा प्रभाग 12 का इलाका। बीजेपी के पूर्व विधायक संदीप नाइक ने आज ऐरोली सेक्टर 2 के प्रभाग 12 में सीसीटीवी इंस्टॉलेशन कार्यों का शुभारंभ किया। प्रभाग 12 में इन कैमरों की स्थापना वरिष्ठ नगर सेवक अनंत सुतार एवं शशिकला सुतार द्वारा स्वयं के खर्च पर कराई जा रही है। इस अवसर पर बीजेपी नेता संदीप नाइक ने अनंत सुतार एवं शशिकला सुतार के इन जनसेवी कार्यों की सराहना की। एक सवाल के जवाब में संदीप नाइक ने बीजेपी नगर सेवकों को फोड़ रहे विरोधी दलों पर तंज कसते हुए कहा कि जो लोग खुद के दम पर नहीं जीत सकते वही दूसरे दल के लोगों को अपने खेमे में शामिल करते हैं। उन्होंने कहा कि लोक नेता गणेश नाइक के नेतृत्व में हुए विकास के कारण ही आज नवी मुंबई देश और दुनिया भर में मशहूर है, इसलिए जनता जानती है और बीजेपी को ही चुनकर जिताएगी। विकासावर किंवा नवी मुंबईच्या झालेल्या प्रगतीवर कोणी बोलत नाही, तर कोणीही त्या ठिकाणी जर या शहराबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतं तर त्या व्यक्तीने केलेल्या कामाचा देखील त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। त्यामुळे कुठेतरी लोकांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न हा सर्व घटकांनी, ही बाब खरी आहे की नवी मुंबईनी केलेलं काम याची नोंद महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगात आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या शहराने प्रगती केली आणि ही प्रगती काय 2 वर्षांमध्ये 1 वर्षात 3 वर्षात झालेली नाही, त्यामुळे आपण खूप पुढे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आहोत। त्यामुळे त्यांनी देखील चांगलं करावं, पण आपल्या शहरातल्या नागरिकांनी योग्य नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे। इतरांच्या तुलनेनं आपल्या शहराचं सर्वच बाबतीमध्ये आपलं पॅरामीटर हे अधिकचं आहे, परंतु जेव्हा काही लोक आपल्याला भरकटण्याचा त्या ठिकाणी विचार करत असतात तेव्हा वस्तुस्थितीची जाणीव आणि आठवण करून देणं कुठेतरी गरजेचं असतं। आज या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं आनंद सुतार साहेब आणि शशिकलाताई यांनी लोकांची अडचण समजून केलेला उपक्रम, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। वही प्रभाग 12 में सीसीटीवी की स्थापना कराने वाले बीजेपी के वरिष्ठ नगर सेवक अनंत सुतार एवं नगर सेविका शशिकला सुतार ने कहा कि स्थानीय लोग चोरी, छेड़खानी और अवांछित गतिविधियों से परेशान थे, इसलिए उन्होंने सीसीटीवी लगाने की मांग की थी। हमने अपना वादा निभाया और खुद के खर्च पर यहाँ चौक चौराहों, सभी सोसाइटियों, इमारतों तथा सड़कों के प्रमुख ठिकानों पर कुल 110 सीसीटीवी कैमरे लगाने का निर्णय लिया। अनंत सुतार ने कहा कि यह सिर्फ चुनावी दिखावा नहीं है, हमने 5 सालों तक इसकी देखरेख का भी एग्रीमेंट किया है ताकि नागरिकों को इसका लाभ मिलता रहे। जनतेची मागणी होती की आमच्याकडे सीसीटीव्हीची गरज आहे, येथील लोकांची महिलांची सुरक्षा आणि मुलींची छेडछाड होते आणि असेच पिणारे लोक फिरतात आणि गाड्या सुद्धा इकडे तिकडे पार्किंग होतात, गाड्यांची तोडफोड होते, तर सुद्धा चोरी होते। सुतार साहेबांच्या लक्षात आलं, सुतार साहेबांनी ठरवलं की आपण प्रभाग क्रमांक 12 सेक्टर 2 येथे सीसीटीव्ही कॅमेरे देऊ आणि त्याचं आज लोकां उद्घाटन संदीप नाईक साहेबांच्या हस्ते होत आहे आणि लोकार्पण गणेश नाईकांच्या हस्ते होणार आहे। आम्ही जर या प्रभागात जर जिंकून आलो तर हा प्रभाग सुरक्षितच राहणार आहे। मी नेहमी सांगत असतो, मी बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो, हा विश्वास इथल्या जनतेला व्हायला पाहिजे। म्हणून मी सांगतो, बरीच लोक बघतो मी कॅमेरे लावतात पण त्याची केवळ सजा नसते आणि कॅमेरे लावल्याचं नाटकबाजी करतात आणि निवडून आलो काय आणि पडलो काय
मग ते पुन्हा कॅमेरे निघून जातात. मी हे कॅमेरे लावल्यानंतर माझं जवळजवळ 5 वर्ष त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट झालेलं आहे, ज्यांच्यावर लावलेलं आहे त्यांच्या ॲग्रीमेंट झाले, त्यांचं मेंटेनन्सचं कामसुद्धा त्यांनाच दिलेलं आहे. ते पूर्णपणे 5 वर्ष मेंटेनन्स करतील, 5 वर्षांचा पुन्हा ते 5 वर्ष ते त्यांचे म्हणे केबल जे काय असेल ते चालू होईल. एक छोटासा शुभारंभ आता कार्यालयामध्ये आपण बघितलं, जवळजवळ 4 ते 6 कॅमेरे त्यांनी चालू केलेले आहेत आणि मला वाटतं लवकरच सगळे कॅमेरे होतील. इथल्या नागरिकांना महिलांना सुरक्षितता वाटेल. इथं चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, चोऱ्यांचं प्रमाण थांबेल. गाड्या तोडण्याचं प्रमाण आहे, धमकी देण्याचं, महिलांना धमकी देणं, मुलांना धमकी देणं, रात्री कोणाचा दरवाजा ठोकणं ह्यासुद्धा मी आता ऐकतोय, ते सगळं बंद होईल. म्हणून मगाचं सांगितलं की चोरांनो सावधान. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.